नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकरण सहा वसाहतवाद्याविरोध भारतीयांचा संघर्ष या माध्यमातून उपघटक सशस्त्र क्रांतिकारकाचे लढे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी जे काही व्हिडिओ आपण पाहल्या गेलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून भारतामध्ये सशस्त्र अशा पद्धतीच्या काही क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या आणि त्यांचे कार्य पाहिले. या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारताबाहेर भारतातील काही क्रांतिकारकांनी काही क्रांतिकारी संघटना या ठिकाणी निर्माण केल्या आणि मग या संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये तर कार्य चालू होतं परंतु भारताच्या बाहेर जे काही क्रांतिकारक होते अशा या क्रांतिकारकांनी भारताकरिता या क्रांतिकारक संघटनेच्या माध्यमातून कोणतं कार्य केलं त्याचा वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुर्तास आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून जर विचार जर करतो म्हणलं तर जवळपास 5 मार्काचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकते की भारताबाहेरील भारतीय क्रांतिकारकांची माहिती लिहा किंवा कार्य स्पष्ट करा खालील मुद्द्याच्या आधारे. मग भारताबाहेर विशेष अशा पद्धतीच्या क्रांतिकारी संघटना कोणत्या? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांची इंडिया हाऊस, त्याच्यानंतर मादाम कामा ही क्रांतिकारक जी काही म्हटला जात असतात ती क्रांतिकारक सुद्धा भारताच्या बाहेरीने कशा पद्धतीचं कार्य केलं, त्यानंतर मदनलाल धिंगरा नावाचे व्यक्ती, या मदनलाल धिंगरांनी सुद्धा भारताबाहेर एक क्रांतिकारी कार्य भारताकरता कशा पद्धतीचं केलं तो वृत्तांत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रथमतः आपण भारताच्या बाहेर निर्माण झालेली किंवा असलेली एक इंडिया हाऊस नावाची एक क्रांतिकारक संघटना म्हणा किंवा एक विशेष अशा पद्धतीची संघटना जी भारताच्या बाहेर त्या ठिकाणी भारतीय लोकांनी भारतीय क्रांतिकारकांनी निर्माण केल्या गेलेली होती. मग असं हे इंडिया हाऊस, या इंडिया हाऊसचं कार्य जर कोण जर चालवत जर असेल तर इंग्लंड या ठिकाणी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा नावाचे जे काही क्रांतिकारक होते या व्यक्तिमत्वाने लंडनमध्ये या इंडिया हाऊसची स्थापना केली. या संस्थेच्या मार्फत त्यांनी भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असे, कारण भारतीय काही तरुण असे हुशार होते आणि परंतु मात्र परिस्थितीच्या अभावी मात्र ते परदेशी शिक्षण घेण्याकरता जाऊ शकत नव्हते. परंतु मात्र श्यामजी कृष्ण वर्मांच्या सहकार्याने भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात होती आणि म्हणून साहजिकच हे उच्च शिक्षण मात्र परदेशी या ठिकाणी भारतीय लोक घ्यायला जात होते. परंतु हे शिक्षण घेत असतानाच मात्र या इंडिया हाऊसशी संबंधित असल्यामुळे साहजिकच इंडिया हाऊसचं कार्य जे काही म्हटलं जात असतात ते कार्य सुद्धा अशा या तरुणांच्या लक्षात आलं आणि मग या तरुणांनी सुद्धा मात्र या क्रांतिकारक संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली. एक विशेष अशा पद्धतीचा श्यामजी कृष्ण वर्माच्या कार्याचा प्रभाव जो काही म्हटला जात असतो इतर भारतीय तरुणांच्या मनामध्ये या परदेश म्हणजे लंडन या ठिकाणी पडला आणि मग त्यांनी सुद्धा मात्र इंडिया हाऊसच्या माध्यमातून भारताकरिता विशेष अशा पद्धतीचं क्रांतिकारक कार्य करायला सुरुवात केली असं दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर अनेक क्रांतिकारकांनी इंडिया हाऊस या संघटनेचा इंग्लंडमध्ये आश्रय घेतला गेलेला होता आणि म्हणून अशी ही भारताच्या बाहेर भारतातील विशेष अशा क्रांतिकारकाला सहाय्य करणारा एक विशेष अशा पद्धतीचं महत्वाचं केंद्र म्हणून सुद्धा या इंडिया हाऊसकडे पाहिल्या जात असतात आणि म्हणून ही एक इंडिया हाऊस नावाची एक संघटना, एक क्रांतिकारक संघटना भारताच्या बाहेरील एक महत्वाची संघटना म्हणून सुद्धा संबोधल्या गेलेल्या आहेत. अशा या पद्धतीचं इंडिया हाऊसचं कार्य चालू असतानाच मात्र मादाम कामा नावाची एक स्त्री जी इंडिया हाऊस या गटातील एक समाजवादी क्रांतिकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात असतात अशा या मादाम कामाच्या मनामध्ये सुद्धा मात्र भारताविषयी विशेष अशा पद्धतीचं
एक राष्ट्रप्रेम जागृत झालं, एक समाजवादी विचार जे काही म्हटला जात असता ते समाजवादी विचार मात्र त्यांच्या मनामध्ये आपोआपच निर्माण झालं आणि म्हणून त्यांनी इंडिया हाऊसच्या माध्यमातून या ठिकाणी एक समाजवादी क्रांतिकारक म्हणून त्या समोर आले असं दिसून येते. जर्मन स्टुटगार्ट येथे भरलेल्या एका जागतिक समाजवादी परिषदेत त्यांनी भारताचा स्वातंत्र्याचा प्रश्न एक उपस्थित केला आणि मग साहजिकच भारतीयांना स्वातंत्र्य का द्यायला पाहिजे नाही अशा पद्धतीचे विचार मादाम कामा एका स्त्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा बाहेर आले तेव्हा भारतामध्ये सुद्धा काही क स्त्रियांना मात्र एक स्फूर्ती निर्माण झाली आणि मग इतर पुढील कार्यामध्ये सुद्धा भारतीय स्त्रिया सुद्धा मात्र आपल्याला काही क्रांतिकारक कार्य करत असताना समोर दिसणारच आहे. याच अशा जर्मनी या ठिकाणी स्टुटगार्ड या ठिकाणी जी काही परिषद जी काही भरली होती या परिषदेमध्ये मादाम कामा यांनी क्रांतिकारकांच्या कल्पनेतील एक विशेष अशा पद्धतीचा भारताचा ध्वज कसा असायला पाहिजे आणि मग मादाम कामाने क्रांतिकारकांच्या मनातील म्हणा किंवा कल्पनेतील एक भारताचा ध्वज जो काही म्हटला जात असतो अशा या परिषदेमध्ये फडकवून भारताविषयी राष्ट्रप्रेम असणारी आणि समाजवादी कार्य करणारी एक विशेष अशा पद्धतीची महिला क्रांतिकारक म्हणून या भारताबाहेर मात्र यांनी महत्त्वाचं कार्य केलं असं दिसून येते. त्यानंतर तिसरं व्यक्तिमत्व आहे मदनलाल धिंगरा नावाचं व्यक्तिमत्व. अशा या मदनलाल धिंगरांचा उल्लेख जर करतो म्हणा तर पंजाबमधील मदनलाल धिंगरा इंग्लंड या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे उच्च शिक्षणासाठी गेले असताना इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा जी काही म्हटला जात असतात अशा लोकांच्या सहकार्याचा एक सहवास जो काही म्हटला जात असतो तो सहवास सुद्धा लाभला. इंग्लंड या ठिकाणी विदा सावरकरांनी इंडिया हाऊसच्या माध्यमातून कार्य करत असताना साहजिकच धिंगरा क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले त्यामुळे अशा या क्रांतिकारकांच्या मनामध्ये सुद्धा मात्र भारतीयाविषयी विचार निर्माण झाले आणि मग हे सुद्धा एक अभिनव भारत सदस्य जे काही म्हटला जात असतात ते सदस्य म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीचं कार्य करायला सुरुवात केली. साहजिकच मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले कारण हा अधिकारी सावरकर यांच्या मार्गावर होता आणि म्हणून अशा या अधिकाऱ्याला विशेष अशा पद्धतीचं ठार केल्यामुळे त्याबद्दल इंग्रज सरकारने पुढे अशा या मदनलाल धिंगरा याला पकडून त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. अशा पद्धतीचं एक भारताच्या बाहेर कार्य करण्याचं काम श्यामजी कृष्ण वर्मा यांनी निर्माण केलेली इंडिया हाऊस असो किंवा मादाम कामा यांचं जर्मन स्टुटगार्ड या ठिकाणी भरलेली परिषद असो किंवा मदनलाल धिंगरांनी त्या ठिकाणी केलेलं कार्य असो परंतु मात्र भारताच्या बाहेर सुद्धा मात्र भारतीय लोकांनी विशेष अशा पद्धतीचं भारताकरता कार्य करण्याचा एक प्रयत्न केला ही भारतातील तरुणांकरता मात्र एक स्फूर्तीदायी अशा पद्धतीचं कार्य होतं आणि मग साहजिकच अशा या कार्यानंतर मात्र भारतामध्ये सुद्धा काही अशा पद्धतीच्या क्रांतिकारक संघटना जे काही म्हटल्या जात असतात त्या क्रांतिकारक संघटना जागोजागी निर्माण झाल्या. त्या संघटनेचा आपल्याला अभ्यास करत असताना आपल्या समोर येते एक गदर. गदर म्हणजे विद्रोह. या गदरचं कार्य काय होतं तो वृत्तांत आपण या पुढील भागामध्ये पाहून राहिला. गदर म्हणजे विद्रोह. एक ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे त्याकरता विशेष अशा या गदर संघटनेचं कार्य आपल्या भारताच्या इतिहासामध्ये गणल्या जात असतात. अमेरिका कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केल्या गेलेली होती. म्हणजेच काय तर भारता बाहेरील संघटना म्हणायला काही हरकत नाही कारण अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी काही भारतीय जे काही तरुण असल अशा तरुणांनी गदर या संघटनेची स्थापना त्या ठिकाणी केल्या गेलेली होती. या संघटनेच्या माध्यमातून लाला हरदयाळ भाई परमानंद डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते म्हणून संबोधल्या जात असतात.
गदर एक विद्रोह आणि मग या ब्रिटिशा विरुद्ध विद्रोह करण्याकरता या सर्व नेत्यांनी म्हणा या क्रांतिकारकांनी विशेष अशा पद्धतीचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ही एक क्रांतिकारक संघटना या ठिकाणी निर्माण केल्या गेलेली होती. गदर नावाचं एक मुखपत्र सुद्धा की ज्या माध्यमातून लोकांपर्यंत या संघटनेचं कार्य काय चालू आहे अशा पद्धतीचं बातमी पोहोचवण्याकरता या क्रांतिकारक संघटनेच्या माध्यमातून गदर नावाचं एक मुखपत्र सुद्धा त्या ठिकाणी चालू केलं. या मुखपत्रांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व क्रांती यांचा संदेश या मुखपत्रांनी संपूर्ण भारतीयाला देण्याचा प्रयत्न केला. या कार्यात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा गदर या संघटनेच्या राष्ट्रप्रेम व क्रांतीचा संदेश देण्याच्या कार्यामध्ये विशेष अशा पद्धतीचा आपल्याला सहभाग दिसून येतो. यावर सुद्धा मात्र आपल्याला परीक्षेमध्ये गदर संघटना का गदर क्रांतिकारक संघटना यावरती टिपा लिया अशा पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर या पुढील क्रांतिकारक संघटना किंवा क्रांतिकारक घटनेचा विचार जर करतो म्हणलं तर एक काकोरी कट म्हणून या ठिकाणी घडला गेलेला होता. या घटकावर सुद्धा आपल्याला विशेष अशा पद्धतीची एक टिपा लिया म्हणून विचारला जाऊ शकतो. तेव्हा काकोरी कट काय आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी या क्रांतिकारकांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा आवश्यक होता आणि मग हा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा ब्रिटिश सरकारचा जो खजिना जो काही असेल तो खजिना काकोरी या उत्तर प्रदेशातील स्टेशनजवळ क्रांतिकारकांनी लुटल्या गेलेला होता आणि म्हणून त्याच घटनेला एक काकोरी कट या नावाने ओळखल्या जात असतात. अशा या पद्धतीचा सरकारी खजिना या भारतीय क्रांतिकारकांनी लुटल्यामुळे साहजिकच या ठिकाणी इंग्रजांच्या मनामध्ये या क्रांतिकारकावरती कारवाई करण्याचा विचार आल्याशिवाय राहिला नाही आणि मग अशा या काकोरी कटात अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी हे जे काही क्रांतिकारक होते या क्रांतिकारकांनी विशेष या क्रांतिकारकावरती ब्रिटिश सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले. त्यांच्यावरती खटले चालवण्यात आले आणि असे हे खटले चालवल्यानंतर शेवटी मात्र त्यांना त्या पद्धतीची फाशी या ठिकाणी देण्यात आली. साहजिकच अशा या क्रांतिकारकाचं सुद्धा काकोरी कटातील क्रांतिकारकाचं सुद्धा एक कार्य भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता किंवा भारतीय तरुणामध्ये एक राष्ट्रप्रेम म्हणा एक विशेष अशा पद्धतीचे क्रांतिकारी विचार जे काही म्हटला जात असतात ते विचार पेरण्याकरता एक महत्वाचं कार्य म्हणून या घटनेकडे सुद्धा पाहिल्या जाऊ शकते. त्यानंतर मिरत खटला ज्यालाच कानपूर खटला म्हणून सुद्धा संबोधल्या गेलेल्या आहेत. ही एक छोटीशी घटना घडली परंतु या घटनेवर सुद्धा मात्र आपल्याला एखादी टीप वगैरे परीक्षेमध्ये येऊ शकते. भारतात कार्ल मार्क्स जे क्रांतिकारी विचार अनुसरणारा एक तरुणांचा साम्यवादी पक्ष जो काही म्हटला जात असतो तो साम्यवादी पक्ष त्या ठिकाणी निर्माण झाला गेलेला होता. कारण त्यांना वसाहतवादी ब्रिटिश राज्य पूर्णतः उलथवून टाकायचं होतं आणि मग त्या ठिकाणी विशेष अशा या श्रमिकांचं मजुरांचं एक राज्य स्थापन करायचं होतं हे एक उद्दिष्ट या काही क्रांतिकारकांचं होतं आणि मग अशा या क्रांतिकारकांच्या मनामध्ये असणारी ही विचारसरणी या विचारसरणीच्या तरुणावर सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नावरून विशेष अशा पद्धतीचे खटले जे काही म्हटला जात असतात ते खटले चालवण्यात आले गेलेले होते. या संदर्भात मिरत खटला आणि कानपूरचा खटला हा एक भारताच्या इतिहासामध्ये एक गाजलेला खटला म्हणून या खटल्याकडे पाहिल्या जात असतात या विशेष अशा घटनेकडे पाहिल्या जात असतात. या खटल्यामध्ये काँग्रेस श्रीपाद अमृत ढांगे मुजफ्फर अहमद केशव निळकंठ जोगळेकर यांचा समावेश होता आणि मग या कार्याच्या माध्यमातून सुद्धा या लोकांनी जे काही कार्य केलं त्या कार्याची एक माहिती इंग्रजांना मिळाली आणि मग इंग्रजांनी यांच्यावर सुद्धा कारवाई करून शेवटी यांना सुद्धा फाशी देण्यात आल्या गेलेली होती.
हे विशेष अशा पद्धतीचं भारताच्या बाहेर म्हणा किंवा भारतामध्ये विशेष अशा पद्धतीचा निर्माण झालेल्या काही क्रांतिकारक संघटना होता आणि या संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये या क्रांतिकारकांच्या कार्यामधून भारतीय तरुणांमध्ये एक राष्ट्रप्रेम निर्माण झालं हे एक महत्त्वाची बाब मात्र आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी विशेष अशा पद्धतीचं एक हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची विशेष अशा पद्धतीची एक संघटना या ठिकाणी निर्माण झाली. ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटनेचं कार्य कशा पद्धतीचं चालत होतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार जर करतो म्हणलं तर यावर सुद्धा आपल्याला एखादी प्रश्न या ठिकाणी येऊ शकते, टिपालियाच्या माध्यमातून येऊ शकते किंवा एखादे 3 मार्काचा सविस्तर अशा पद्धतीचं उत्तर द्या हा सुद्धा प्रश्न येऊ शकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन काय आहे अशा या कार्याचा आढावा आपण या पुढील प्रमाणे घेत आहोत. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 मध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारसरणीच्या तरुण क्रांतिकारकांनी दिल्ली या ठिकाणी या संघटनेची स्थापना केली असे दिसून येते. या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण क्रांतिकारकांना या संघटनेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला गेलेला होता. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. कारण इंग्रज लोकांनी ज्या पद्धतीचं शेतकरी वर्गाचं कामगार वर्गाचं शोषण करून या ठिकाणी विशेष अशा पद्धतीची एक आर्थिक लुटालूट केल्या गेलेली होती ती कुठेतरी थांबायला पाहिजे. या आर्थिक लुटीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाचं आणि कामगार वर्गाचं शोषण होत होतं आणि म्हणून अशी ही अन्यायी व्यवस्था उलथून टाकण्याकरता या संघटनेचं एक महत्त्वाचं कार्य म्हणून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेकडे पाहिल्या जात असतात. केवळ एवढंच कार्य नाही तर इंग्रजाविरुद्ध जर आपल्याला लढायचं जर असेल तर मात्र आपल्याकडे शस्त्र असणे आवश्यक आहे आणि म्हणून शस्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी सुद्धा करणे या कामासाठी या संघटनेच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी हा एक स्वतंत्र अशा पद्धतीचा विभाग त्या ठिकाणी निर्माण केला. हा आर्मी विभाग का निर्माण केला गेलेला होता तर भारतीय तरुणांना शस्त्राची गरज होती आणि मग इंग्रजांचे शस्त्र लुटणे किंवा विदेशातून त्या पद्धतीचे शस्त्र गोळा करणे याच्याकरता हा एक विशेष अशा पद्धतीचा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी नावाचा एक स्वतंत्र असा विभाग त्यांनी निर्माण केला आणि त्याचं प्रमुख म्हणून चंद्रशेखर आझाद हे कार्य पाहत होते. या संघटनेच्या लोकांनी अनेक अशा पद्धतीचं धाडसी कार्य जे काही म्हटलं जात असतात ते धाडसी कार्य करायला सुरुवात केली. भगतसिंग व राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला धडा शिकवण्याचं सुद्धा काम याच संघटनेच्या माध्यमातून केलं. कारण लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा त्यांना बदला घ्यायचा होता आणि म्हणून त्यांनी या अधिकाऱ्याला सॉन्डर्स या अधिकाऱ्याला भगतसिंग व राजगुरू यांनी धडा शिकवल्या. त्यांचा एक विशेष अशा पद्धतीचं पुन्हा जर या ठिकाणी इंग्रजांचं कार्य जर पाहतो म्हणलं तर इंग्रजांनी नागरी हक्कांची 2 जे विधेयके होती ज्याला पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट बिल म्हणून संबोधल्या गेलेले होते. असे हे 2 विधेयके जे काही म्हटलं जात असतात यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल केल्या गेलेली होती. या बिलांच्या माध्यमातून काय होतं तर भारतीय नागरिकांची एक ज्याला हक्क जे काही म्हटलं जात असतात त्या हक्काची पायमिली होणार होती आणि म्हणून अशा या बिलाविरुद्ध सुद्धा विरोध करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून चालवलं गेलेलं होतं. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बुटकेश्वर या दोन क्रांतिकारकांनी विधिमंडळात बॉम्बस्फोट केला व ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 1931 मध्ये लाहोर या ठिकाणी विशेष अशा पद्धतीची फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या अल्फ्रेड
पार्क मध्ये पोलिसांशी संघर्ष केला, मात्र या संघर्षात त्यांना यश प्राप्त न होता त्यांना हुतात्म्य पत्करावे लागले। साहजिकच अशा या क्रांतिकारकामध्ये भारताच्या इतिहासामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांचं कार्य त्यावेळेस खरोखरच तरुणांकरता एक प्रेरणादायी ठरलं आणि आजही तरुणांमध्ये एक विशेष अशा पद्धतीचं भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचं कार्य मात्र खरोखरच एक स्फूर्ती निर्माण करणारं कार्य म्हणून संबोधल्या जात असतात। अशा या तीनही क्रांतिकारकांनी हिंदुस्तान सोशलिस्ट असोसिएशन, रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याकरता हुतात्म पत्करलं असं दिसून येते। त्यानंतर एक छोटीशी घटना घडल्या गेलेली होती, तो ती घटना म्हणजे चितगाव कट किंवा चितगावचा उठाव म्हणून या उठावाकडे पाहिल्या जात असतात। दोन मिनिट, चितगाव कट, या चितगाव कटचं कार्य बंगालमधील सूर्यसेन या एका क्रांतिकारकांनी या चितगाव कट म्हणा किंवा चितगाव उठाव यामध्ये सक्रिय अशा पद्धतीचं प्रमुख कार्य म्हणून केलं असं दिसून येते। चितगाव येथील शस्त्रगार म्हणजे इंग्रजांचे ज्या ठिकाणी शस्त्र राहत होते असा शस्त्र आगार वरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनीच आखल्या गेलेली होती आणि म्हणून तेथील शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्याकरता हा एक रचलेला कट म्हणजे चितगावचा कट म्हणून याच्याकडे पाहिल्या जात असतात। विशेष अशी क्रांतिकारकांची चळवळ जे काही म्हटला जात असतात भरात असताना सूर्यसेन व त्यांचे सहकारी आपोआपच पोलिसांच्या हाती सापडले। सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना कालांतराने इंग्रजांच्या माध्यमातून फाशी देण्यात आली। चितगाव कटातील त्यामध्ये एक महत्वाची महिलेचा उल्लेख जर करतो म्हणलं तर कल्पना दत्त अशा या महिलेने सुद्धा मात्र या चितगाव कटाच्या माध्यमातून उठावाच्या माध्यमातून एक क्रांतिकारकेचं पाऊल जे काही म्हटलं जात असतात ते पाऊल टाकण्यात आल्या गेलेलं होतं। परंतु जेव्हा इंग्रजाला जेव्हा माहीत पडलं तेव्हा मात्र इला सुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्या गेलेली होती। अशा अशा चितगाव कटामध्ये प्रीतिलत्ता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता स्वतःला एक आत्माहुती जी काही म्हटला जात असतात ते आत्माहुती दिली, स्वतःला तिने पेटवून घेतलं। पुढे शांती घोष असो, सुनीती चौधरी असो या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीश चार्ल्स बकलँड याला ठार केले तेव्हा या दोघींनाही शाळकरी मुलींना पकडून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मात्र तुरुंगामध्ये टाकण्यात आलं। बीना दास ही सुद्धा एका महिला क्रांतिकारक होती, पुढे ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सभासद म्हणून ओळखल्या जात होती। यांनी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारंभामध्ये स्टॅनले जॅक्सन या गव्हर्नरवर गोळ्या झाडून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु मात्र त्या अपयशी ठरल्या। त्यांना पुढे इंग्रजांच्या माध्यमातून 9 वर्ष सक्षम अशा पद्धतीचा कारावास तुरुंगामध्ये भोगावा लागला। अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारक चळवळीचे महत्त्वाचे योगदान काय होते ते आपल्याला दिसून येते। क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना जरी विशेष अशा पद्धतीचं यश जरी रसन मिळवल्या गेलेलं होतं परंतु त्यांचं साहस व त्यांचं निर्धारांचं दर्शन जे काही म्हटलं जात असतं ते दर्शन मात्र भारतीय तरुणांना मात्र त्यांनी घडवून दिल्या गेलेलं होतं। त्यांच्या साहसाच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या मनामध्ये एक राष्ट्रप्रेम जे काही म्हटलं जात असतात ते राष्ट्रप्रेम मात्र या संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा या क्रांतिकारकांच्या माध्यमातून भारतीय तरुणांच्या मनामध्ये निर्माण झालं। त्यांचे राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती हे एक अजोड अशा पद्धतीचं कार्य होतं। त्यांचे बलिदान भारतीयांकरता खरोखरच स्फूर्तीदायी ठरले आणि मग अशा या क्रांतिकारकांच्या माध्यमातून एक स्वातंत्र्य चळवळ जे काही म्हटला जात असतात ते स्वातंत्र्य चळवळीचे एक पेव जे काही म्हटला जात एक विचार जे काही म्हटला जात असतात एक आक्रमकता जे काही म्हटला जात असतात ती आक्रमकता या ठिकाणी निर्माण झाली। हे स्वातंत्र्य चळवळीची आक्रमकता निर्माण होण्यामागे एक महत्वाचं कार्य जर कोणतं जर असल तर या भारतामध्ये आणि भारताबाहेर सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटना म्हणा किंवा सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे म्हणून या घटनेकडे पाहिल्या जात असतात। तुर्तास एवढंच, धन्यवाद।